जायचं नाही फडणवीस साहेब, माझ्या समाला समाजाला जायचं नाही. तुम्ही जाणून बुजून आमच्या छाताडावर नाचायला लागलात आणि मराठी आरक्षण मागते ते देत नाहीत, म्हणजे तुम्हाला कोणी अधिकार दिला मराठ्यांच्या पोराचा वाटोळा करायचा? याच्यासाठी ह्या भाजपमधल्या मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं का? आज एक एक रुपया गोळा करायचा असला तर दहा घर दार झिजवा लागतात आमच्या आईबापाला. आता दोन दोन तीन तीन क्विंटल कापूस घरात आलाय, सगळे खोले भाड्यात आणि त्याच्यात त्या फी भरल्यात राहिलेल्या, अर्धे फी भरायचं राहिल्यात, त्याच्यात पैसे चाललेत लोकांचे आमच्या. तुमचं अनुदान आलं असतं, तुम्ही कर्जमाफी केली असती, तुमचा आमचा पीक विमा आला असता, तर लोकांना आमच्या कर्ज काढावं लागलं नसतं आता दिवाळी सणासाठी. म्हणजे एकीकडून आम्हाला निसर्गाने मारलं, दुसरीकडून तुम्ही मारायला लागलात, कोणते फायदे करायला? निराधाराचे लोक सुद्धा आत घेतले नाहीत तुम्ही, त्यांना पगार सुद्धा नाहीत आणखी. कोणत्या जनतेला जपायला लागलात तुम्ही, कोणता फायदा करायला लागलात? हे तुमचं मराठ्यांना हिणवून मराठ्यांचं वाटोळं करून तुम्ही जे पुढं चाललायत ना, मराठे तुम्हाला पुढं जाऊ देत नाहीत म्हणजे नाही. आता कोणत्या बापाला वाटल माझ्या लेकीला माझ्या लेकाला आरक्षण दिलं नाही त्याचं आता वाटोळं व्हायला लागलं, तरी हे सरकार मोठं करा. जातवान मराठ्यांची अवलाद आपल्या लेकराचं वाटोळं करणारी त्याला मोठं होऊनच देऊ शकत नाही. आणि का मोठं होऊ द्यावं तुला? आम्हाला वाटलं ना ते भंगार आहेत, ते नीट नाहीत म्हणून तर तुम्हाला आणलं होतं, तुम्ही त्यांच्यापेक्षा बेकार निघालात. त्यांनी तरी त्यावेळेस आमचं वाटोळं केलं 90-94 ला. अरे 14 महिने झालं समाज झुंजतोय, तुम्ही आत्ता मुंटकर पाहिलेला आहे आमच्या. त्यांच्यापेक्षा हीन वागणूक दिली तुम्ही आम्हाला, त्या महाविकास आघाडीच्या नेत्यापेक्षा सगळ्यात हीन वागणूक तुम्ही दिली आम्हाला. तुम्ही आमच्या नाकावर टिचून त्यांना आरक्षण दिलं ओबीसीला, आणि मराठ्यांची मागणी असून सुद्धा मराठ्यांना तुम्ही दिलं नाही. हे फायदा आहे आमचा, आम्हाला सगळं कळतंय. आता तुम्ही कसे पोतारे फेडवायलात, गोड गोड बोलवायलात, सगळ्या जातीला कसे महामंडळ द्यायलात, सगळ्या जातीला कसा निधी टाकायला लागलात, योजना काय काढायला लागलात, सगळ्याला कळतं. तुम्ही ती घोषणा केली निवडणूक होस तर काही नाही, त्याची जर अंमलबजावणी केली असती तुम्ही तर आम्हाला म्हणता असत आला असतो तुम्ही गोरगरिबाचं कल्याण केलं. तुम्हाला फक्त निवडून यायसाठी तुम्ही दिखावा करायला लागलात ओबीसी आमच्या सोबत. मराठ्यांनाही सांगतो आणि राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना सांगतो, तुमच्या मागं ओबीसीच नाही, तुम्ही टेन्शनच घेणार. आम्ही सगळं तुम्ही जसं भुयार पाडलं ना आतून, तसं आम्ही पण भुयार पाडलं आहे आतून. आम्ही सुद्धा बघतोय तुम्ही कुठं घुटलात, काही घुसलेलं नाहीत, तुम्ही फक्त दिखावा करायला लागलात. आणि तुम्ही दिल्लीच्या नेत्याला सांगायला लागलात आम्ही ओबीसींना इतका निधी दिला, अमक्या जातीला महामंडळ दिलं, तमक्या जातीची योजना चालू केली, तमक्या जातीच्या देवाचं नाव दिलं आणि त्यानुसार त्यांना खुश केलं. आम्ही अमुक अमुक केलं, तमुक केलं, ही सिस्टम तुम्ही करायला लागलात आणि वरचे फक्त खुश केले. कोणी खुश होत नाही, सगळ्याला कळलं ही खोटी अंमलबजावणी आहे, खोटी घोषणा आहे, अंमलबजावणी करणार नाहीत, हे फक्त निवडणुकीपुरतं आहे. तुम्ही डाव टाकलेत शेतकऱ्यावर सुद्धा, डाव टाकलेत गोरगरीब ओबीसीवर सुद्धा, कोणी नाही, ही गरिबाची लाट आहे, सगळे हिच्यात सक्रिय होणार आहेत, बघा होत्यात का नाही. तुम्ही फक्त आता आमची 20 तारखेची बैठक होऊन द्या, लढायचे का पाडायचे तुम्हाला कळेल. गोरगरीब मुस्लिम, गोरगरीब मराठा, गोरगरीब दलित, गोरगरीब ओबीसी, 18 पगड जातीचे लोक हे कोणत्या बाजून आहेत, आलुतेदार बलुतेदार तुम्हाला थोड्याच दिवसात दिसन. फक्त आमची उद्याची बैठक होते, तुम्हाला कचका कळ. पाटील, मराठ्यांना केवळ आमचं सरकार आरक्षण देऊ शकतं, विरोधक आरक्षण कोटा टिकू शकले नाही, त्यामुळे मनोज जरांगेंनीच विचार करावा की आरक्षण मिळवून देणार कोण आहे आणि न देणार कोण आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. म्हणूनच शिंदे साहेबाला सांगतो ना, रोज म्हणतो ना मी, आरक्षण देऊ शकतात मराठ्याला तर फक्त शिंदे साहेब, तेवढाच धाडसी माणूस आहे की मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो. म्हणतोच ना मी रोज, पण दिलंच नाही तुम्ही, तो शब्द तुम्ही खरा करून दाखवलाच नाही किंवा तुम्हाला खरा करून दिला नाही. मी तुम्हाला वाशीतच सांगितलं होतं शिंदे साहेब, गुलाल उधळायचा नको, उधळायचा असेल तर त्याचा अपमान होता कामा नये. तुम्ही सांगितलं होतं, आपल्यावर विश्वास ठेवी. येऊ एकनाथ बोलत नाही, पण बोलला तर मागं सरकत नाही. ह्या मनोज जरांगेंनी त्या तुमच्या शब्दावरती 6 कोटी मराठ्यांना शब्द दिला, काम होणार.
100% शिंदे साहेब कोणालाही अंगावर घेणार पण आपलं आरक्षणाचं काम करणार. आम्ही म्हणतच होतो की शिंदे साहेबच आरक्षण देऊ शकतील बाकी कोणी नाही. आणि आजही मराठा समाजात त्या शब्दावरती तुमच्याविषयी चांगली प्रतिमा होती. पण आता तुम्हाला कोण काम करून देत नाही आम्हाला माहितच नाही. पण माझ्या मराठ्यांचं वाटलं ह्या लफड्यात झालं, माझ्या मराठ्यांच्या लेकराचा पुरा दिदारा झाला, त्यांचं आरक्षण हिसकून घेतलं EWH जे SEBC दिलं त्याच्यात अडचणी आहेत, कुणबी प्रमाणपत्र मिळायला अडचणी आहेत, आमचे बेहाल करायचं काम फडणवीसांनी केलं. सरकारला फडणवीसांनी आम्हाला आरक्षण देऊ दिलं नाही, त्यांच्या डोक्यात वेगळी प्लॅनिंग होती. ती प्लॅनिंग मी 20 तारखेला सांगणार आहेत काय होती न मिळून देण्यात. त्यांनी आरक्षण मिळून दिलं असतं पण त्यांनी वेगळा विषय मराठा समाजाच्या बद्दल मनात घेतला होता आणि त्यांची जी दिशा त्यांनी दिल्लीला सांगितली अशा पद्धतीनं आपण सध्याची मॅनेजमेंट जोडलेली अमुक अमुक.